प्रकाश स्वतः दृश्य आहे, पण आपल्या दुनियेत फोटोग्राफी करण्यासाठी प्रकाश सगळं काही दृश्य करतो. आता बघूया फ्रंट लाईट. जेव्हा लाईट समोरून कॅमेराच्या 3 ते 5 फूट वरून पडतो तेव्हा असं दिसतं. अशा प्रकारचा लाईट आपल्याला बघायला मिळतो सूर्योदयानंतर 1 तास आणि सूर्यास्ताच्या 1 तास आधी. आपल्याला ह्यात कमी टेक्स्चर दिसतंय आणि सावली पण खूप फिकट आहे, कारण आपण लाईट चेहऱ्याच्या काही फूट वर लावला होता. ह्याने एक सटल 3 डायमेन्शनल इफेक्ट मिळतोय. जर आपण कॅमेराचा पॉपअप फ्लॅश चालू केला तर तो लाईट एकदम फ्लॅट होईल आणि कोणतीच डायमेन्शन नाही मिळणार. फ्रंटल लाईट जवळजवळ फ्लॅट लाईट असतो आणि त्याचा वापर लोकांचा फोटो घेण्यासाठी केला जातो, विशेषतः पासपोर्ट फोटो. हा शॉट प्रत्येक नियम तोडतोय. त्याच्या फोरग्राऊंड मध्ये आणि मंदिराच्या एका बाजूला सावली तयार होते, ज्याने या फ्रंट लिट मंदिराला कितीतरी डायमेन्शन्स मिळत आहे. वाईड अँगल लेन्सच्या पर्स्पेक्टिव्हमुळे कन्वर्जन्स झाला आहे आणि इमेजला जास्त डेप्थ पण मिळते. इंद्रधनुष्य केवळ फ्रंटल लाईट असतानाच दिसून येते. या दरवाजामधून फ्रंटल लाईटिंग घरात जातोय, ज्यामुळे मुलांच्या डाव्या उजव्या बाजूला सावली तयार होते, ज्यामुळे ह्या इमेजला डायमेन्शन मिळत आहे.